पर्यावरणाची हानी होऊ न देता देशाचा विकास झाला पाहिजे त्यासाठी पर्यायी इंधनाचा वापर करण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे महाराष्ट्र हे देशाला दिशा देणारं राज्य आहे आपण फक्त राज्याचा विचार करत नाही तर देशाचा विचार करतो असं पुण्यात पर्यायी इंधन परिषदेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलताना म्हणाले अद्याप कोरोनाचा धोका गेलेला नाही त्यामुळे काळजी घेणं आवश्यक आहे बंधनमुक्त आयुष्य आपण पुन्हा सुरू करतोय प्रमाणेच प्रदूषण पण एक प्रकारचा विषाणू आहे त्यामुळे पर्यावरणाची हानी होऊ न देता विकास व्हायला हवा असं मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीनं गेल्या दोन दिवसात चांगली कामं सुरू झाली आहेत जनतेला आरोग्यदायी जीवन कसं मिळू शकतं याबाबतही विचार सुरू असल्याचं म्हणाले पर्यायी इंधनासंदर्भात जनजागृती होणं आवश्यक आहे त्यासाठी येणाऱ्या काळात पर्यायी इंधन परिषद नागपूर मुंबई आणि मराठवाड्यात आयोजित करू असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं या परिषदेत नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी सा झाले